देगाव परिसरातील मौलाली शेख हे गेल्या 20 वर्षापासून गणपती मूर्ती साकारण्याचे काम करीत आहे. अल्पसंख्याक समाजात चित्रकार म्हणून लौकिक असलेले कलावंत अनेक पाहायला मिळतात. मूर्तिकार म्हणून मौलाली शेख यांनी स्वतःला सिद्ध करत सर्वधर्म स्वभावाची अनोखी भक्ती कला साधली आहे. सध्या ते गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात ते व्यस्त आहेत. मौलाली शेख यांनी सोलापुरातील शिवाजी प्रशालेत 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. शाळेतील कला शिक्षक रविराज ओमाने हे त्यांचे कला जीवनातील प्रमुख गुरु आहेत. 7वी ते 10वीत असताना ते गणपती बनवण्याचे कलेकडे ओढले गेले. कला क्षेत्रात त्यांची रुची लक्षात घेऊन ओमाने सरांनी त्यांच्यात उपजत गुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यातील कलावंत पद्धतशीरपणे घडवला. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात जवळपास 200 गणेश मूर्ती ते साकारतात. त्यांचा ग्राहक भक्तगण ठरलेला आहे. मागणी एवढ्याच मूर्ती ते बनवतात. केवळ व्यवसाय म्हणून ते कलेकडे पाहत नाहीये. त्यामुळे ग्राहकांचा शोध व्यावसायिकता या स्पर्धेपासून ते दूरच आहात. मूर्ती सुबकता आकर्षक अशी रंगसंगती आकार कामातील गुणवंता व वाजवी दर यामुळे ग्राहक भावकही ठरलेला आहेत. 20 वर्षापूर्वी ठराविक कुटुंबात त्यांचं गणेश मूर्तीचं स्थान मिळते. ठरलेले भाविक मूर्ती घेण्यासाठी न विसरता त्यांच्यापर्यंत देवगाव परिसरात पोहोचतात. मूर्तिकार मौलाली जाफर शेख कला जीवन आर्ट या नावाने सालाभरप्रमाणे मी गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये काही मोजक्याच गणेश मूर्त्या जे माझे फिक्स कस्टमर आहेत गणेश भक्त आहेत त्यांच्याकरता त्यांच्या मागणीनुसार मी बनवतो. तसेच हा माझा छंद जो आहे माझ्या शालेय जीवनापासून माझे गुरुवर्य रविराज ओमनेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे गेल्या 15 ते 20 वर्ष कालावधीपासून मी काम करत असून यंदाच्या वर्षीही मी काम केलेलं आहे. एकंदरीत समाजामध्ये जे आज जातीय गडामुळे वाढत चालले जातीवादी जे प्रश्न वाढत चाललेत त्याच्या ऑपोजिटला जाऊन कुठेतरी जातीय सलोख हा समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे. या अनुषंगाने एक गणेश उत्सव जो आहे आपल्या भारतातील संबंध भारतात नव्या नव्या ते परराष्ट्रातसुद्धा प्रसिद्ध होत असून त्या माध्यमातून जातीय सलोख हा समाजामध्ये निर्माण व्हावा समाजामध्ये एकमेकाप्रतीविषयी जे प्रेमी भाव आहे त्या भक्तिमार्गातून निर्माण व्हावं या अनुषंगाने मी माझ्या गणेश भक्तांच्या मागणीनुसार जे माझे रेग्युलर कस्टमर आहे दरवर्षीचे त्यांच्याकरता मी गणेश मूर्ती निर्माण करत असून तसेच विशेष माझी ही जी आवड आहे हे मूळतः शालेय जीवनापासून असून मला वेळोवेळी माझे मार्गदर्शन माझे गुरुवर्य रविराज ओमणे सर कलाध्यापक छत्रपती शिवाजी प्रशाला मधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम करत असतो. तर जे एकीकडे आता सध्या POP आणि मातीकाम याच्यामध्ये दोन गट निर्माण झाले असून मूर्तिकारांमध्ये बरेच वादविवाद आहात. मातीकाम आणि POPच्या बंदा संदर्भात सध्या बरेच म्हणजे वाद निर्माण आणि हे वाद जे आहेत हे नेमकं गणेश उत्सवाच्या तोंडावरती निर्माण करतात जेणेकरून मूर्तिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो की मूर्त्या बनवायच्या तरी कशा. एकंदरीत प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की हे असे वाद ऐनवेळेस निर्माण न करता वेळेआधी संबंध मूर्तिकार जे मातीकाम करणार किंवा POPमध्ये जे काम करतात असं एकंदरीत आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधून जेणेकरून इतर लोकांनाही त्या गोष्टीत त्रास होणार नाही आणि जेवढ्या लोकांची मागणी आहे हे केवळ मातीच्या मूर्त्यांमध्ये पूर्ण होत नसून त्याला POP हा एकमेव पर्याय आहे. जेवढे जेणेकरून आज जी वाढती लोकसंख्या पाहून आणि गणेश उत्सवाचा जे प्रसार आहे एवढा वाढलेला आहे की आपल्या यातूनसुद्धा काही मूर्त्या हे परदेशामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट केल्या जातात तेव्हा मातीच्या मूर्त्या त्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट करणं अथवा निर्माण करणं हे शक्य नसून प्रशासनाला एक माझी विनंती आहे की त्यांनी POP संदर्भात काहीतरी योग्य ते मार्गदर्शन करून त्याच्यावरती योग्य तोडगा काढून हा मूर्ती बनवण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा केला पाहिजे. तसेच आज मूर्तिकारांना सुद्धा 18% GST भरावा लागतो त्याच्यावर राव मटेरियल करता परंतु स्वतः मूर्तिकार मग आपल्या मूर्तीवरती GST लावू शकत नाही कारण मूर्ती ही जी आहे GST GST अधिनियमाखाली बसत नाही आहे. परंतु आम्हाला जे लागणारं रॉ मटेरियल आहे त्याला आम्हाला GST भरूनच मटेरियल आणावं लागतं तेव्हा काही प्रमाणात यंदाच्या वर्षी मूर्त्यांचं प्रमाण किमतीमध्ये वाढ झालेली आहे. तर या संबंधित जे माझे तमाम गणेश भक्त आहेत यांना विनंती आहे की आपणही थोडीफार जी महागाई वाढलेली आहे आपल्या मूर्तीवर हातभार लागल अशा पद्धतीने जेणेकरून कमीत कमी बार्गनिंग करून त्यांचं वर्षाचं जे कष्ट आहे त्याचा योग्य मोबदला आपण द्यावा व आपला योग्य तो गणेश उत्सव साजरा होईल असं हे निश्चितच होईल.